कोल्हापुरात भाजपला मोठे राजकीय धक्के बसण्याची शक्यता आहे. भाजप नेते समरजित घाटगे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनी पदाचा राजीनामा दिलाय. बघूया त्याबद्दलचा एक रिपोर्ट. समरजित घाटगे भाजपमध्ये नाराज. घाटगेंच्या हाती राष्ट्रवादीची तुतारी. ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा, भाजपला धक्का. साथ जनतेची, साथ आपल्या माणसांची, चला परिवर्तन घडवूया. भाजप नेते समरजित घाटगे यांचं हे ट्विट. समरजित घाटगे लवकरच भाजपला रामराम ठोकणार असल्याची चर्चा सध्या रंगली आहे. त्याचं सुतोवाच करणारं हे ट्विट. कागलमधून पुन्हा एकदा हसन मुश्रीफांना उमेदवारी देण्याची घोषणा अलीकडेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली, त्यामुळे त्यांचे कट्टर विरोधक असलेले समरजित घाटगे अस्वस्थ झाले. देवेंद्र फडणवीसांचे कट्टर समर्थक ही घाटगेंची ओळख, मात्र आता त्यांनाच आपल्या पक्षात घेण्याची मोठी खेळी शरद पवारांनी खेळली अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मुश्रीफांच्या विरोधात समरजित घाटगे तुतारी हाती घेणार असल्याचं समजत आहे. सप्टेंबरमध्ये ते राष्ट्रवादी शरद पवार गटात सामील होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. येत्या 23 ऑगस्टला घाटगेंनी कागलमध्ये शाहू सहकारी साखर कारखान्यात कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला. या मेळाव्यात घाटगे आपली भावी राजकीय दिशा जाहीर करणार असल्याचं समजत आहे. दरम्यान समरजित घाटगेंची समजूत काढण्याचा खटाटोप भाजप नेत्यांनी सुरू केलाय. काही ठिकाणी ज्या उमेदवारी आम्ही देऊ शकत नाही त्या ठिकाणी आमचे काही नेते हे विरोधी पक्षाच्या संपर्कात आहे. ते तिकीट त्यांना विधानसभा लढायची आहे. आम्ही त्यांना विनंती करतो आहे की महायुतीच्या पुढच्या सरकारमध्ये ते सर्व सहभागी राहणार आहे, त्यामुळे आम्ही त्यांना आपल्यासोबत ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे. समरजित राजे हे भारतीय जनता पार्टीचे आमचे या जिल्ह्याचे एक प्रमुख नेते आहेत. नव्यानं जे राज्यामध्ये महायुतीचं जे समीकरण झालं ज्याच्यामध्ये राष्ट्रवादी पक्ष आमच्यासोबत आला आणि त्यामुळं त्यांनी जे गेले काही वर्ष या विधानसभेसाठी कष्ट केलेलं होतं त्यामध्ये त्यांना अडचण निर्माण झालेली लक्षात आली आणि म्हणून कदाचित त्यांनी हा निर्णय घेतला असावा. आजच वृत्तपत्रामधून सकाळी बातमी वाचल्यानंतर मी त्यांच्याशी बोललो. मी आज संध्याकाळी त्यांना भेटून विनंती करणार आहे. दुसरीकडे भाजपला दुसरा मोठा धक्का बसलाय. भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्ष नेतृत्वाकडे पाठवून दिलाय. राहुल देसाई हे माजी आमदार बजरंग देसाई यांचे चिरंजीव आहेत. राधानगरी भुदरगड विधानसभा मतदारसंघातून त्यांनी शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिडकर यांच्या विरोधात दंड थोपटले. मात्र आबिडकरांना तिकीट मिळणं निश्चित असल्यानं देसाईंनी भाजपला रामराम ठोकला. या धक्क्यातून भाजप कसं सावरणार, भाजप नेत्यांची गळती कशी थांबवणार हे पाहायचं आहे. प्रताप नाईक, Zee24 तास, कोल्हापूर.